मुंबई महापालिकेच्या कुर्ला इथल्या भावा रुग्णालयात योग्य प्रकारे औषधोपचार आणि वागणूक मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे. डॉक्टर योग्य प्रिस्क्रिप्शन देत नसल्याचाही आरोप करण्यात येतोय. कुर्ला पश्चिमेला असलेलं महापालिकेचं भाभा रुग्णालय अनेक वर्ष बंद होतं, ते पुन्हा सुरू झालंय. मात्र या रुग्णालयातल्या अनेक सेवा अजूनही बंदच आहेत. सोनोग्राफीसह इतर अनेक तपासण्यांसाठी राजावाडी किंवा सायन रुग्णालयात पाठवलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे इथले डॉक्टर्स अजूनही योग्य पद्धतीनं प्रिस्क्रिप्शन देत नाहीये. केवळ एका पिवळ्या चिठ्ठीवर औषधं लिहून दिली जातात, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हार्ट पेशंट आहे, दवा लेने आता तो कुछ दवा देते, कुछ दवा नहीं देते, बोले बाहर से लिख के देते, बाहर से लो. और फिर वो फॉर्म भी मेरे को सीनियर सीनियर का है तो वो बोले नहीं, 10 रुपया भरो. आंटी ने मुझे लेवल का बताया, वो लोग को तो मुझे दवा नहीं दे रहे थे, बोले अब तुम बैठो एक आध घंटा, जब लेवल लग के बोतल आएगी तब आप लोग को दवा मिलेगी. अगर लेबल नहीं होता तो आपको पता चलता कि कैसे किसको कैसे देना है? नहीं, मुझे नहीं मालूम पड़ता. मैं तो वो जो बताए रहते मैं टाइम पर पिला देती बस. सकाळी पण आल्यानंतर 6 लोकांकडून पैसे घेतलेले, ते मेडिकल जे बसलेल्या रेकॉर्ड सिस्टमचे लोकांना बोलून घेतले की काय आहे, ते सांगितले 50% 10 रुपयापैकी 5 रुपये करायचा, पण आमच्याकडे 5 रुपयाचा टोकन नाही म्हणून आम्ही 10 रुपये घेतात. सर्क्युलर काय? बाह्य रुग्ण विभागात रुग्णांकडून 5 ऐवजी 10 रुपये फी वसूल केली जाते. बाहेरून आणायच्या औषधांची चिठ्ठी दिली जाते खरी, पण ती कशी घ्यायची हे मात्र सांगितलं जात नाही. स्थानिक नगरसेविकेनं अचानक भेट दिल्यावर हा प्रकार उघड झाला. जे कोणी असं करतं त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेतोय. आता हे जे निवासी डॉक्टर आहेत त्यांनी असं ज्याने कोणी केलं आहे त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन. अनेक समस्या आहेत, सोनोग्राफी मशीन सुरू नाही, आता लवकरच आम्ही करतो. रुग्णालय प्रशासनानं चूक मान्य करत त्वरित सुधारणा करण्याचं आश्वासन दिलंय, पण एका नगरसेविकेवर हे उघड करण्याची वेळ येते हे जास्त गंभीर आहे. सुधारणा करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना केव्हा वेळ मिळणार हा प्रश्न आहे. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.